मी तुझीच वाट बघत होतो. बरं झालं तू आलीस. अपूर्वा बाबांचे हे जे काय 5 लाख रुपये तू परत मिळवून दिलेस, खरंच खूप मोठी गोष्ट आहे ती. म्हणजे मी घरात नसताना माझी बायको म्हणून तू ही जी काय जबाबदारी निभावली आहेस, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. थँक्यू म्हणालास तू मला. हा हे बघ अपूर्वा, झालं गेलं सगळं विसरून आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करूया ना. हे बघ आपण आपल्या नात्याला एक चान्स देऊया. जमणार आहे तुला? माझ्याशी चांगलं वागणं जमणार आहे का तुला खडूस? म्हणजे तुझ्याकडनं माझ्याबद्दल काही चांगलं ऐकायची सवय नाही राहिली आहे मला, रादर नव्हतीच. तू माझ्याशी केव्हा बोलतोस? मला फक्त ओरडायचं असतं तेव्हा बोलतोस तू. मी कशी वाईट आहे, मी कशी खोटारडी आहे, हे सगळं सांगण्यासाठी बोलतोस तू. हे बघ, ए अपूर्वा, हे बघ अपूर्वा, चांगलं वागलीस तर मी कौतुक करणारच ना. मी वाईट कधीच वागत नाही खडूस, पण मी काय करते हे तुला कोण सांगतं ह्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे मला कळलं नाही, मला नीट सांग. सांगते. सी, आता ह्या घरातली माणसं कशी खरंच जेन्युइनली चांगली आहेत, माझ्यावर प्रेम करतात, मला समजून घेतात, ते तुझ्याशी खरं बोलतात. पण काही काही माणसं अशी आहेत जी खोटं बोलतात तुझ्याशी. मी वाईट आहे असं सांगतात कारण त्यांना मी नाही आवडत. अच्छा, फार चांगल्या पद्धतीने डोकं चालतं तुझं. हेच डोकं जर तू जरा अभ्यासात वापरलंस ना, तर चांगल्या मार्क्सने पास होशील की. नको आहेत मला चांगले मार्क्स. म्हणजे चांगले मार्क्स पाडून असं सायंटिस्ट नाही व्हायचंय मला. का? सायंटिस्ट काय वाईट असतात का? खोटारडे असतात. आधी मला नेत्रात यायचा एक्सपिरियन्स आलाय आणि आता. एक मिनिट, काय म्हणालीस आता? काय म्हणजे मी खोटं बोललो असं तुला म्हणायचंय का? नाही बोललास का खोटं? काय खोटं बोललोय मी? तू मला काय सांगितलं होतंस? तू कॉन्फरन्सला दिल्लीला एकटा जाणार आहेस, नेत्रा ते तुझ्या बरोबर नसणार आहे. मग ती आता तुझ्या बरोबर कशी काय आली? पण मी कॉन्फरन्सला एकटाच गेलो होतो. पण ती तुझं सामान घेऊन आली ना आता खडूस? ती माझं सामान घेऊन आली याचा अर्थ ती माझ्यासोबत दिल्लीला होती असा नाही होत ना. बघ आता, तुझी लाडकी असिस्टंट एक बोलतेय, तू एक बोलतेस, आता कोण खरं बोलतय कोण खोटं बोलतय हे आम्हाला कसं कळणार ना? तुमचं तुम्ही बघून घ्या गोंधळ. हे बघ, ए अपूर्वा, अपूर्वा तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाही तर. तू ठेवलास कधी माझ्यावर विश्वास खडूस? हा ठेवलास कधी? नेत्रा ताईला मी ढकलून दिलं पायऱ्यांवर ना असं वाटत होतं तुला? मी माझ्या बाबाची शपथ घेऊन सांगितली तुला मी नाही ढकलले नेत्रा ताईला, तरी ठेवलास का तू माझ्यावर विश्वास? तरी तू हेच म्हणत होतास ना, अपूर्वा खोटं बोलतीये, अपूर्वा खोटं बोलतीये, मीच ढकलले तिला पायऱ्यांवर ना. मग या नेत्रा ताईने हे सगळं सामान इथे आणलंय आपल्या घरात, तिनेच स्वतः आणलंय तुझं हे सगळं सामान. अगं ती माझ्या सोप जाऊ दे सोड, माझा कितीही मी घसा फोडून ओरडलो तरी तुला पटणार नाही. तुला हेच वाटेल की मी खोटं बोलतोय. वाटणार नाही कडू, तू खोटं बोलतोय. एक मिनिट अपूर्वा, काय करतोय हे? माझी मर्जी हा कडूस, कळलं? आणि तू जिला दिल्लीला घेऊन गेलास ना, तिला बोलव इथे हे सगळं आवरायला. हे बघ अपूर्वा, अपूर्व काय मुलगी आहे ही, याचा अंदाजच येत नाहीये मला. हा एक दोन, मग असे दोन. हाय प्राची, बघ तू चिटिंग केलीस, तुझी सोंगटी इकडे नव्हती इथे होती, तू ना इथे सरकवली आहेस. अरे काय इथे? नाही नाही बघितलं, मला माहिती नाही इकडे. तुम्ही प्राची काय चाललंय तुमचं? तुम्ही लहान आहेत का भांडायला? हा खेळताना काय भांडताय? मग काय करू माई, बोर झालंय आता. आपल्या घरात ना एकमागून एक काही ना काहीतरी सुरूच आहे, कंटाळा आला आता सगळ्याचा. मी काय म्हणते, आपण जरा 2 दिवस बाहेर जाऊया का ग कुठेतरी पिकनिकला? हो ना माई, कुठेतरी जाऊयात आपण फिरायला. निखिल पण नाही आहेत म्हणून मला खूप कंटाळा आलाय. आपण 2-3 दिवस कुठेतरी गेलो ना तर मज्जा येईल. मागच्या वेळेस पण प्लॅन केला होता कौशिक काकांच्या फार्म हाऊसवर, आपण सगळी अख्खी फॅमिली जाऊयात म्हणून.
माझी हिशोबाची डायरी. ही काय काय म्हणजे इथं कशाला आणून ठेवलीस तू? माझ्या काहीतरी कानावर पडलं, कुठेतरी कुठेतरी कोणतरी निघायचं म्हणाला. हो का, निघायचंय कुठे कुणाला? काही नाही हो, मुलं घरात बसून कंटाळले म्हणून 2 दिवस सहलीला जायचं ठरवत आहे. सहलीला? अजिबात नाही, काही कारण नाही जायचं. गपचूप घरात बसा, पैसे खर्च करायचे नाहीत. आणि जर कंटाळा आला असेल ना तर घरातली कामं करा सगळ्यांनी. चाललेत पैसे खर्च करायला. तर पैसे काय झाडा लागतात? असं काय करताय दादा, आपण कुठे लांब थोडी जाणार आहोत, इथे जवळच्या जवळ कुठेतरी जाऊयात ना. म्हणजे असं आपल्याला सगळ्यांना रुटीन मधून थोडा ब्रेक मिळेल ना, म्हणून कुठेतरी जाऊन येऊया पटकन. काय काय ग, तुला काय झालं आता? राग आलाय कोणाचा? त्या कडूस तर राग आलाय मला, मी बोलणारच नाहीये त्याच्याशी खरंच. आता काय केलं त्याने? खोटं बोललं माई. त्याने काय सांगितलं होतं? तो कॉन्फरन्सला जाणार आहे एकटा, नेत्रा ते त्याच्या बरोबर असणार नाही. त्याच्या बरोबरच आली की नाही ती? मग खोटं बोलला याचा अर्थ तो? म्हणून मला खूप राग आलाय त्याचा. हा ठीक आहे, मी परवानगी देईन एका अटीवरती. आणि माझ्या मित्राचा फार्म हाऊस आहे, त्याला फोन करून ठेवीन मी. म्हणजे काय, मित्राचं असल्यामुळं पैसेही कमी खर्च होतील. हा आणि जाऊन या 2 दिवस, काय हरकत नाही. हा पण मी मात्र येऊ शकणार नाही, मला जमिनीच्या कामासाठी पुन्हा जावं लागणार आहे. ठीक आहे, मग आम्ही जाऊन येतो. आणि विकासलाही सोबत घेऊन जाणार आहे मी. अरे दादा असं काय करताय, कुकी नसेल तर कशी मजा येईल त्याच्याशिवाय. कशा लावाय तो तुम्हाला पोराटोरामध्ये? मोठा झालाय तो, घराच्या जबाबदाऱ्या नको घ्यायला. मग अरे माझ्या पश्चात ही जमिनीची सगळी कागदपत्र, ही सगळी कामं, ही कोणाला तरी यायला हवीत की नाही? विठूला सांगू शकतो का? वेंदळा आहे तो, व्यवहार शून्य, काही येणार नाही, कोणी फसवेल त्याला. म्हणून विकासला घेऊन जाणार आहे, सगळं दाखवून ठेवणार आहे. कळलं ना तुला? त्याला बरोबर घेऊन जायचं नाहीये, काही नाही, तुमचं तुम्ही जाऊन या. दादा दादा तुम्ही असं का बोलताय? अगं मी प्रॅक्टिकल विचार करणारा माणूस आहे, कायम राहणार आहे का मी? नाही ना, मग माझ्या पश्चात कोणाला तरी सगळं माहीत असलं पाहिजे ना. तुम्ही जाऊन या. अरे खरंच नाही, तुम्ही ना माझा हिशोब चालू असताना मध्ये 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 बोलता. जाऊन बसतो मी माझ्याच खोलीमध्ये. बाजूलो कटकट करत असता माई. जाऊ दे ना, मला सांगा ना जरा काय डिस्कशन चालू होतं इथे आता. काही नाही ग, हे सगळे कंटाळलेत ना म्हणून 2 दिवस सहलीला जायचं ठरवत आहे. म्हणजे पिकनिक? अरे मी एका अटीवर येणार, मी आताच सांगते. हो त्या कडूशी मी बोलणार नाही. त्यांचं भांडण कधी संपणारच नाही का? आणि आता दादा आणि बाबा दोघही नाहीयेत, मग आपली अशी फुल फॅमिली पिकनिक कशी होणार? प्राचू सुमी, मी काय म्हणते, आता आपलं कुटुंब इतकं मोठं आहे हो की नाही, प्रत्येकाला आपापली कामं असतीलच ना, त्यामुळे ज्याला जसं जमेल तसं आपण जाऊ. जाऊ, मी कडूशी बोलणार नाही. बरं बरं, नको बोलूस. खेळणा तू येत आता, मी इथे खेळले ना. चिटिंग केलीस तू. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.